आपले सरकार वेब पोर्टल सुरू करण्याचा शासनाचा हेतू पारदर्शक कारभाराची ओळख करून देणारा असल्यानं या शासनाच्या उपक्रमामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात कुतूहल होतं। मात्र या वेबसाईटमुळे कल्याणच्या एका युवकाच्या पदरी मात्र निराशाच पडल्याचं समोर आलं आहे। पाहुयात काय आहे हा नक्की प्रकार या सविस्तर बातमीतून। MMRDA कडे कल्याणमध्ये राहणाऱ्या विक्रम पाटील या युवकाने बांधकाम परवानगीसाठी अर्ज केला होता। मात्र या अर्जाकडे संबंधित विभागाकडून 2 वर्षांपासून टोलवाटोलवी केली गेल्यामुळे पाटील याने याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी पत्रव्यवहार केला। मात्र या युवकाला न्याय मिळाला नाही। हा युवक एवढे करूनही थांबला नाही, तर त्याने हे गाऱ्हाणे आपले सरकार या वेब पोर्टलवर मांडले। तेथेही त्याची निराशाच झाली। वेब पोर्टल या साईटवरील 022-4029-3000 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता त्या दूरध्वनीवर देखील तुमचे काम प्रक्रियेत आहे असे सांगण्यात आले। आपले सरकार या वेबसाईटवर तक्रारींचे निवारण 21 दिवसांमध्ये होते। मात्र या युवकाने 131 दिवस वाट पाहून देखील अद्याप उत्तर मिळाले नाही। शासनाचा पारदर्शक स्वच्छ कारभार असल्याचा दावा करणारे सरकार फोल ठरत असल्याचा आरोप विक्रम पाटील यांनी केला आहे। जनतेची दिशाभूल करणारी ही वेबसाईट त्वरित बंद करण्याची मागणी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे। आपण एक तक्रार केली होती आपले सरकार या पोर्टलच्या विरोधात, नेमकी ही तक्रार कशा संदर्भात होती आणि काय या तक्रारीचं स्वरूप होतं? मी विक्रमानंद पाटील ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्याच्या 27 गावापैकी कोलेगावचा रहिवासी असून मी 6-10-2018 रोजी एक वेब पोर्टल साईटवर आपल्या तक्रार केलेली MMRDA अधिकाऱ्यांसंदर्भात, कारण त्यांनी माझ्या बांधकामाविषयी खूप दिरंगाई केलेली आहे। त्याच्यामुळे मी या आपले सरकार वेब पोर्टलवर मी तक्रार केली। पण एकूण 131 दिवस झाले, पण माझ्या तक्रारी संदर्भात कोणताही निर्णय झाला नाही। आणि त्यांच्या वेब पोर्टलच्या आपल्या सरकार वेब पोर्टलच्या अधिकाऱ्यांकडूनच मला समजलं की ह्या तक्रारीचं निवारण 21 दिवसात होतं, पण माझ्या बाबतीत 131 दिवस का लागले हा मोठा प्रश्न आहे की का इतका वेळ लागतो। अधिकारी जे आहेत हे जाणून बुजून दिरंगाई करतायत का तुम्हाला असं वाटतं? हां, कारण आता बघा, MMRDA चे मुलात अध्यक्ष आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री साहेब, पण आज ते अधिकारी त्यांना फसवतायत की मुख्यमंत्री अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात, हा मोठा आमच्या नागरिकांमध्ये प्रश्न पडलेला आहे। नक्की यांचा